तुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व वंदन करून सृष्टी फाउंडेशन प्रेझेंट लाखनी प्रीमियर लीग दोन हजार तेवीसच्या च्या या तिसऱ्या दिवसामध्ये आपल्या सर्वांच मी आर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय आज या स्पर्धेचा हा तिसरा दिवस लाखणी महोत्सवा अंतर्गत हे दर्जेदार क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आणि आजच्या दिवसामधला पहिला सामना टीम दोस्ती नागपूर आणि ढेंगे इलेक्ट्रॉनिक्स भंडारा या दोन हा सामना आहे टॉस जिंकत असताना या गोलंदाजी घेतलाय आणि गोलंदाजीसाठी बॉलिंग मार्कवर प्रतीक पाहायला मिळतोय ट्रॅकिंग एंडला वेदांत पहिलाच बॉल डॉट येत असताना प्रतीक एक गोलंदाज पाहायला मिळतोय आजच्या दिवसाची सुरुवात बॅकफुट वरून खूप चांगला स्क्वेअर कट पाहायला मिळतो आणि बॉल डीप कव्हर आणि पॉईंटच्या अगदी मदत बॉनच्या बाहेर फरार चौकाराच्या मदतीने आजच्या दिवसात सुरुवात होत असताना चौकार आलाय च्या माध्यमातून थेट प्रक्षेपण या स्पर्धेच केल्या जाते आहे आणखी एक चांगला बॉल प्रतीक यांच्या माध्यमातून डॉट बॉल येत असताना टॉस जिंकलाय टीम दोस्ती संघाने बॉलिंगचा निर्णय या सामन्याचे ऑफिशियल्स श्याम आणि तरल स्विच हिट हा स्विच नाही तर स्वीट आहे बॉल मैदानाच्या बाहेर आणखी एक हा धमाका सौकार आणखी एक चांगला बॉल भन्नाट वेगाने विकेट किपरच्या दिशेने विकेट साठी नदीम पाहायला मिळतोय लेदर क्रिकेट खूप चांगल्या प्रकारे खेळतो नदीम। डॉट बॉल येत असताना पाच बॉल मध्ये आठ डावा फलंदाज वेदांत बॅटमधून इनसाइड आउट ओवर एक्स्ट्रा कवर्स टू बाउंस, इन टू द रोप आणखी एक पटका रन मिलेंगे चार तो बेडा हो तीन चौकार पहिल्या षटकामध्ये बारा धावेच्या मदतीने सुरुवात झाली आहे पहिल्या षटकाची टीम संघावर पहिल्या षटकामध्ये दबाव टाकण्याचा प्रयत्न ढेंगे इलेक्ट्रॉनिक्स भंडारा संघाकडून पंकज कपडा बाजार यांनी आजच्या दिवसाची सुरुवात आता गोकुल धा कडून गोलंदाजी ट्रॅक वर गोलंदाज सज्ज होत आहेत निखिल आणखी एक युवा वेगवान गोलंदाज सिमेंटची खेळपट्टी आहे सिमेंट है या स्पर्धेमध्ये त्यामुळे पूर्ण खेळपट्टी सिमेंटची अशा प्रकारच्या खेळपट्ट्या तुम्हाला उत्तराखंड जम्मू काश्मीर या परिसरामध्ये पाहायला मिळतील परंतु विदर्भाच्या एका कोपऱ्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचं आयोजन होऊ शकते हेच सृष्टी फाऊंडेशन समितीचे सर्व सदस्य किंवा लाखनी प्रीमियर लीगचे आयोजक करून दाखवत आहेत एक खूप चांगलं नियोजन या स्पर्धेचं आपल्यासमोर येत असताना पहिला बॉल निखील फुलटॉस समाचार बॉल मैदानाच्या बाहेर आणखी एक हा चौकार सुरुवात चौकाराने केली आहे वेदातने चौकाराने सुरुवात केली होती चांगल्या फॉर्म मध्ये दिसत आहेत दोन्ही बॅटर बॅकफूटवरून खूप चांगला कट क्षेतरक्षक आहेत मनोज खूप काळापासून टीम दोस्ती या संघाचे एक महत्त्वाचे स्पॉन्सर राहिले आहेत मनोज आज जर बघितलं तर युवा दमाचा संघ या ठिकाणी दाखल केला आहे मोजके काही दोन तीन सिनियर खेळाडू आहेत परंतु जास्तीत जास्त खेळाडू या संघामध्ये युवा पाहायला मिळत आहेत ही या संघाची खासियत आहे यावेळी स्लोअर वन पुन्हा एक वेळ लेग कटर बॉल पिक करता आला नाही बॅटर उमेशला डॉट बॉल येत असताना या स्पर्धेचे प्रायोजक सन्मानिय माजी आमदार सेवकजी वाघाय पाटील समवेत मान्य सौभाग्यवती स्वातीताई वाघाय पाटील श्री सेवा एच पी गॅस सर्विस महत्वाचं योगदान या प्रायोजकांचं या स्पर्धेमध्ये आहे प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक शिला कंस्ट्रक्शन या बॅनरवर हिट लगावला तर हजार रुपयांचं पारितोषिक ओ हो व्हाट अ शॉट जसा टर्न झाला तसाच पाठवला डीप मिड विकेट बाउंड्री बाहेर अगदी रोड पार हा बॅटिंग करतायत उमेश आणि वेदांत हा सामना खूप चांगला होईल याची थोडीशी चुनूक लागली आहे ज्या प्रकारचे दोन्ही संघ वर खेळ करता आहेत भन्नाट वेगवान गोलंदाजचा तोफखाना आहे टीम दोस्ती संघाकडे परंतु तो वेग तुमचा मारकही आहे आणि वेग तुमचा तारकही आहे कारण वेग तुमचा मित्रही तुम्ही बनवू शकता वेग तुमचा शत्रू होऊ शकतो लेंथ लेतला वेगवान गोलंदाजाकडे खूप महत्त्व आहे आणि लेदर क्रिकेटची लेन्थ टेनिसमध्ये चालत नाही ओ यावेळी भन्नाट वेगाने पायाचा वेध घेणारा बॉल रनआउट संधी चांगला थ्रो अपील आहे पंचांचा बोट आकाशाच्या दिशेला आणि उमेश यांचा खेळ समाप्त रनआउटच्या स्वरूपात पहिला ब्रेक थ्रू मिळतोय टीम दोस्ती संघाला अक्षर रिप्ले बघा काय झालं मागच्या बॉलवर हा भन्नाट वेगवान बॉल पायाचा वेध घेतला त्यानंतर कव्हर पॉइंटच्या दिशेने बॉल चालला होता त्या ठिकाणी मनोज होते त्यांनी चांगला थ्रो विकेट किपरच्या दिशेने आणि रनआउटच्या स्वरूपात उमेश बाद बॅट ड्रॅक झाली नाही आणि धावा घ्यायच्या असतील क्रिकेटमध्ये तर दोघांना धावणं गरजेचं आहे एकाला धावून जमणार नाही इथं शर्यत जिंकायचे नाही संघासाठी धावा करायच्या आहेत आणि ती चुकली कारण म्हणतात ना रनिंग बिटवीन द विकेटमध्ये यस नो आणि वेट या तीन गोष्टीला फार महत्व आहे जर या तीन गोष्टी पैकी एकही एक गोष्ट चुकली तर मात्र फलंदाज बाद होऊ शकतात आणि तेच मागच्या बॉलवर घडलं नवीन फलंदाज बॅटिंग साठी मैनेश पुन्हा एक वेळ चांगला बॉल ड्रायविंग लेंथवर परंतु बॅटची कडा लागून आता बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने डॉट बॉलच्या मदतीने षटकाची समाप्ती चौकाराने सुरुवात षटक समाप्त झाले दोन पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते आहे बावीस ट्वेंटी टू लॉस ऑपन विकेट दोन षटकांचा खेळ समाप्त टीम दोस्ती चांगला कमबॅक या षटकामध्ये पाहायला मिळालं कारण विकेट आली उमेश जे घातक फलंदाज ठरू शकले असते पॉवर प्लेमध्ये विकेट्स घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि तेच केलं आहे टीम दोस्तीने दुसरं षटक संपता संपता का होईना परंतु विकेट प्राप्त केली तिसरं षटक पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर हर्षल आस्कर बॉलिंगसाठी आणखी एक वेगवान गोलंदाज पंकज कपडा बाजार ने पहिलाच बॉल स्विच इट सा बॉल चा प्रयत्न डॉट बॉलच्या मदतीने षटकाची सुरुवात हर्षल आस्करने केली आहे एक वेगळा माइंडसेट या ठिकाणी पाहायला मिळतोय तिसरा गोलंदाज आता वापरण्यात आलाय टीम दोस्ती संघाकडून काहीशा सूचना देत असताना या सामन्याच्या ऑफिशियल पंच श्याम तरल यांनी खूप चांगली पंचगिरी या स्पर्धेमध्ये केली आहे पंकज कपडा बाजार एंड कडून आता ओव्हर द विकेट हर्षल आस्कर वेदांत साठी हा बॉल ऑप्टमच्या खूप बाहेर वाईटचा इशारा आणि पहिला एक्स्ट्रा या मॅच मधला पहिली अवांतर धाव धाव संख्या तेवीस ट्वेंटी थ्री रन ओ चांगला बॉल पुन्हा एक वेळ डॉट बॉल येत असताना वेदांत स्विचित सातत्याने प्रयत्न करत आहेत आणि म्हणतात ना कधी वाईट वेळ आली तर फक्त हा विचार करा या वेळेत आपण कधी जिंकू किंवा हरू शकत नाही त्यावेळेत फक्त आपण शिकू शकतो आणि तशा वेळेत आपण शिकण्याचं काम केलं पाहिजे वेट अँड ची भूमिका घेतली पाहिजे तेच करायचं आहे या मॅचमध्ये सध्या संघर्ष करतोय वेदांत सुरुवात चांगली केली परंतु म्हणतात ना प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यामध्ये बॅड पॅच गुड पॅच येत असतात चांगला काळ आणि खराब काळ येत असतो असं तर विराट कोहली यांच्यासोबतही झालं सचिन तेंडुलकर यांच्यासोबतही झालं अनेक महान क्रिकेटर सर्वांसोबत हा काळ आलाय परंतु त्या काळाला सामोरे कसं जायचं हे शिकलो म्हणजे तुम्ही क्रिकेटमध्ये यशस्वी झाले ओहो समोर एक्झिक्यूट केलाय वेट अँड वॉच ची भूमिका स्वीकारली नाही आणि अखेर संयमाचा बांध फुटला विकेटचं पतन हर्षलने ब्रेक थ्रू मिळून दिला दुसरा झटका विकेट ट्वेंटी थ्री रन टीम ढेंगे इलेक्ट्रॉनिक्स सलग मागच्या षटकामध्ये सुद्धा रनआउटच्या स्वरूपात एक विकेट आली आता सुद्धा विकेट येते आहे म्हणजेच काय तर दोस्ती इलेवन संघाने सुरुवात गोलंदाजीमध्ये खराब झाल्यानंतर पलटवार केला आहे लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये पुनरागमनाला खूप महत्त्व आहे कमबॅक करणं गरजेचं आहे ते कमबॅक आता गोलंदाजांनी करून दिलं आहे हर्षलास्कर विकेट टेकर चांगला बॉल परंतु ऑपटमच्या खूप बाहेर वाईटचा इशारा बॉल हवेमध्ये सोडण्याचा प्रयत्न होतो आहे त्यामुळे जेव्हा ज्या एनने गोलंदाजी करतायत पंकज कपडा बाजार एनने हर्षलास्कर त्याच्या विरोधात हवा आहे त्यामुळे या ठिकाणाहून ताकद लागेल बॉल टाकण्यासाठी आणि ते पाहायला मिळतंय बघा आणखी एक बॉल अतिशय वेगवान अपील झाली परंतु या अपीलमध्ये उत्साह जास्त होता विश्वास कमी नदीमने हलकी सी अपील केली बाकी खेळाडूंचा उत्साह जास्त होता परंतु नदीमला माहिती होतं कारण तो विकेट किपर आहे आणि म्हटल्या जाते की कि विकेट किपर क्रिकेटमधला सर्वात चांगली बाजू आहे हो त्या ठिकाणून तुम्ही गेम कंट्रोल करू शकता ते सातत्याने भारतीय संघाचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सातत्याने करत होते यावेळी साईड आउट डीप डीपमध्ये क्षेत्रक्षण सोपा जेल, आणि फलंदाज प्रणय यांचा केस समाप्त गोल्डन डकचे शिकार प्रणय तिसरा झटका टीम ढेंगे इलेक्ट्रॉनिक संघाला अशु नवीन फलंदाज पहिल्याच बॉलने स्ट्रेट डाउन दी ग्राउंड अगदी रोहित शर्मा स्टाईलने हा पटका खेळला होता परंतु तितके चांगले प्रयत्न क्षेत्रक्षकाचे पाहायला मिळाले जवळपास षटकार जाणारा बॉल अडवल्या गेला डॉट बॉल येत एक रन या बॉलवर येत असताना धाव संख्या आहे तीन षटकांच्या समाप्तीनंतर पंचवीस ला तीन मोठ्या संख्येने प्रेक्षक या ठिकाणी जुळत आहेत त्यापैकी बघा काही शाळेतील हे लहान चिमुकले काही युवक हा सामना बघण्यासाठी या ठिकाणी पोहोचले आहेत आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत मला वाटतं शाळेकडे पाठ आणि क्रिकेटचा सा सामना बघण्यासाठी पोचल्या आहेत परंतु असं करून चालणार नाही क्रिकेटचे चाहते आहात क्रिकेट, क्रिकेट खेळलंच पाहिजे क्रिकेटला प्राधान्य दिल्याच गेलं पाहिजे तेवीस पंचवीस धावा ट्वेंटी फायव्ह परंतु आपण त्या ठिकाणी पोहोचला आहात हे क्रिकेटचं प्रेम प्रत्येकाला खेचून आणते मैदानावर मैदानावर जमलेला प्रेक्षक आयुष्यामध्ये एकदा तरी टेनिस क्रिकेट खेळलाय त्याचमुळे हे टेनिस क्रिकेटचं प्रेम आपल्याला खेचून घेऊन येते नदीम बॉलिंगसाठी बॉलिंग ट्रॅकवर लेदर क्रिकेट गाजवणारा खेळाडू 25 लॉस ऑफ थ्री विकेट 25 ला तीन टीम ठेंगे इलेक्ट्रॉनिक्स भंडारा या मैच मध्ये प्रथम बॅटिंग करत असताना चला फार वेळ घेऊ नका चला वेळ घेऊ नका खूप वेळ घेतायत आपण पुन्हा एक वेळ चांगला बॉल या ठिकाणी पेश करत असताना नदीम एक खूप चांगला लेफ्ट हँड स्पिनर आपल्या समोर बॉलिंग साठी शाबाज अहमदची थोडीशी आठवण करून देतो नदीम ज्या प्रकारे बॉलिंग ऍक्शन आहे लेदर क्रिकेट सातत्याने खूप काळ खेळलाय सलग दोन बॉल डॉट येत असताना फिल्डिंग मध्ये चेंजेस साता। ला पुना दाँन दाँन आता डीप बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक पुन्हा एक वेळ चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा राईज होतो आहे डाऊन दी ग्राउंड जाऊन बिगीटचा प्रयत्न पहिल्या षटकामध्ये तीन चौकार आल्यानंतर आता पुनरागमन करतो आहे टीम दोस्ती संघ आरव्या बैट ने स्वीप घुटना टेक देख सिक्स देखी लीडिंग एज फटका फसला है क्षेत्रक्षक नाही पोहोचू शकणार ना डी बॅकर्स पे लेगला सर्कल सर्कलच्या अगदी जवळ सिंगल रन या बॉल वर असताना या एक रन रनच्या जोरावर धावसंख्या बत्तीस थर्टी टू या ओहर नंतर ड्रिंक्स ब्रेक होणार आहे बत्तीस धावा थर्टी टू लॉस ऑफ थ्री विकेट टीम ढेंगे इलेक्ट्रॉनिक्स डब्ल्यू डी जे डाने सृष्टी फाउंडेशन या दोन यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण या स्पर्धेच केल्या जाते आहे सृष्टी फाउंडेशन प्रेझेंट लखनी प्रीमियर लीग लाखणी महोत्सव अंतर्गत आयोजित ही स्पर्धा या बॅकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न डॉट बॉल मदतीने षटक समाप्त होते आहे चार षटकांचा के समाप्त बत्तीस ला तीन ढेंगे इलेक्ट्रॉनिक्स या मॅच मध्ये दबावात सापडला ड्रिंक्स ब्रेक आहे आणि ड्रिंक्स ब्रेक नंतर पुन्हा आपण भेटूया सृष्टी फाऊंडेशन विषयी सृष्टी फाउंडेशन ही एकोणीसशे शहाण्णव पासून भारतात कार्यरत एक स्वयंसेवी संस्था आहे संस्थेचा उद्देश समाजातील सर्व स्तरांतील लोकांना एकत्र आणून एक सकारात्मक बदल घडवून आणणे हा आहे संस्था विविध सामाजिक सांस्कृतिक आणि पर्यावरणीय उपक्रमांमध्ये गुंतलेली आहे संस्थेचे काम संस्थेची काही प्रमुख कामगिरी खालीलप्रमाणे आहेत सामाजिक सेवा संस्थेने विविध सामाजिक सेवा उपक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे जसे की वैद्यकीय शिबिरे रक्तदान अभियाने आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गांना मदत करणे सांस्कृतिक कार्यक्रम संस्थेने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे ज्यात संगीत नृत्य आणि कला प्रदर्शने यांचा समावेश होतो पर्यावरण संरक्षण संस्थेने वृक्षारोपण वन्यजीव संरक्षण आणि पर्यावरणीय जागरूकता यासारख्या उपक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे खेळाडू क्रियाकलाप संस्थेने विविध खेळाडू क्रियाकलापांचे आयोजन केले आहे ज्यात शारीरिक आरोग्य आणि सामुदायिक आत्मसमर्पण यावर लक्ष केंद्रित केले जाते नृत्य आणि उत्सव कार्यक्रम संस्थेने विविध नृत्य आणि उत्सव कार्यक्रमांचे आयोजन केले आहे ज्यात कला आणि अभिव्यक्तीच्या शक्तीचा सन्मान केला जातो निसर्ग संबंधित क्रियाकलाप संस्थेने निसर्गाच्या संरक्षणासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत ज्यामध्ये वन्यजीव संरक्षण स्वच्छता मोहिमे आणि पर्यावरण संरक्षण जागरूकता मोहिमे यांचा समावेश आहे संसदीय स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण आपल्या दिवंगत प्रियजनांना आदरांजली अर्पण करण्यासाठी आणि भेट देणाऱ्यांच्या सोयीसाठी संस्थेने आपल्या समुदायातील स्मशानभूमींचे सौंदरीकरण केले आहे मुक्त शौच मुक्तता जागरूकता दर्शक जो जुड़े हैं उनसे उनके लिए एक खास अवसर है अगर आप के बाहर छक्का जाते समय कैच लेते हो तो सौ रुपए का इनाम रहेगा अगर बल्लेबाज के लिए ऑफर है सेलार कंस्ट्रक्शन के बैनर के ऊपर अगर आप सिक्स लगाते हो तो वन थाउजेंड रुपये का इनाम रहेगा चारों दिशाओं में बैनर है आप अगर उस बैनर को हिट करते हो तो एक हजार रुपए का इनाम है रोहन गेंदबाजी के लिए दोनों तरफ गेंद को घुमाने की काबिलियत इस खिलाड़ी के पास है लेग कटर ऑफ कटर डालने के लिए सक्षम रोहन गेंदबाजी के लिए और विकेट पंकज कपड़ा बाजार एंड से से कट किया है लेकिन खिलाड़ी मौजूद कवर और पॉइंट के बीचों बीच सर्कल का दायरा खुल चुका है और वहां से रन बनाने में थोड़ी सी दिक्कत गई है बल्लेबाजों को आप चाहे कितना भी कह लीजिए फील्ड खुलने के बाद रन आते हैं लेकिन यहाँ पे रनों के लिए संघर्ष जारी है ये फुल टॉस गेंद ठीक तरह से टाइम नहीं करा है और जब गेंद टाइम नहीं होगी तो ये लाइट वेटेड बॉल बाउंड्री के बाहर जाना काफी मुश्किल है लेकिन आप जब हेवी बॉल खेलते हो आप ठीक से टाइम भी ना करो लीडिंग एज लग जाए टॉप एज लग जाए तो गेंद बाहर जाने की संभावना बनती है लेकिन लाइट वेट बॉल देखिए जिसका मैं जिक्र कर रहा था बार बार अगर एज लगता है तो आप दिक्कत में आ सकते हो टाइम करना बहुत जरूरी है और बल्लेबाज सोच रहे हैं, अपना टाइम कब आएगा और गेंदबाज कह रहे होंगे कि हमारा टाइम तो अभी आया है शुरुआत आपने भले ही अच्छी की थी लेकिन उसके बाद हमने पलटवार किया है फिर से एक बार के बाहर जाती हुई गेंद स्वीप के लिए गए थे बल्लेबाज व्हाइट का इशारा आता हुआ थर्टी फोर लॉस ऑफ थ्री विकेट टीम देखिए इलेक्ट्रॉनिक्स अच्छी गेंदबाजी है और रोहन के बारे में जो हम जानकारी दे रहे थे कुछ उसी तरीके की गेंदबाजी दोनों तरफ गेंद को घुमा रहे हैं अच्छी गेंदबाजी उंगलियों का अच्छा इस्तेमाल करते हुए इस बार ये फुल टॉस गेंद मिड विकेट की ओर खिलाड़ी मौजूद डीप में महज एक रन अब तक इस ओवर से दो रन आए हैं और इसी के साथ ओवर की समाप्ति डॉट के साथ शुरुआत एक रन के साथ ओवर की समाप्ति पांच ओवर का खेल पूरा और रन संख्या 35 फाइव पैंतीस पर तीन डेंगे इलेक्ट्रॉनिक्स अभी संकट के बादल थर्टी तीन विकेट पाच ओवर फिर से एक बार स्विप करने की कोशिश एक रन इस गेंद पर छठे और की शुरुआत नदीम गेंदबाजी के लिए ओ यह अच्छी गेंद भले का बाहरी किनारा लगकर विकेट कीपर द्वारा कोई गलती नहीं पर एक और विकेट का और पता क्या हुआ चौथा झटका टीम डेंगे इलेक्ट्रॉनिक्स को अच्छी गेंदबाजी नदीम का अच्छा परफॉर्मेंस जारी है लेकिन बल्लेबाज खराब परफॉर्मेंस देते हुए टीम ढेंगे इलेक्ट्रॉनिक्स के लिए एक और गेंद ड्राइविंग लेग पर अच्छा ड्राइव बैक आउट पॉइंट की ओर एक रन आसानी से पूरा होता हुआ एक रन के साथ हुई थी शुरुआत विकेट आया सोहर में 41 रन पांच विकेट 6 ओवर के पश्चात टीम ढेंगे इलेक्ट्रॉनिक्स भंडारा फोर्टी वन फोर्टी वन ओवर में थर्टी सिक्स थे कैलकुलेशन में गलती हुई थी। की शुरुआत होती हुई डॉट बॉल हर्षल रोहन ने अच्छी गेंदबाजी की है हर्षल ने बेहतरीन परफॉर्मेंस दिया इस मुकाबले में और नदीम ने भी दो विकेट झटके मिडल ओवर में जहां पे उस स्पेस में रन आते हैं वहां पे बल्लेबाजों को बांध के रखा फुल टॉस गेंद दिशा दी है खिलाड़ी डीप में अच्छी फील्डिंग आगे आकर चहलकदमी उतनी ही बेहतरीन फील्डिंग रनआउट का मौका और अंपायर की उंगली आसमान की ओर एक और विकेट रनआउट के रूप में दूसरा बल्लेबाज इस इनिंग में आउट होता हुआ इस बार फिर से अच्छी गेंद तो आठ गेंद आती हुई और रोहन जिनके पास काफी काबिलियत है दोनों तरफ गेंदें घुमाने की फिर से एक बार ये वाइट गेंद लेक के बाहर जाती हुई बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं आज रोहन फिर से एक बार बेहतरीन बल्लेबाजी करनी होगी यहाँ पे अगर रन बनाने हैं अगर इस मुकाबले में बने रहना है तो बड़ा स्कोर खड़ा करना होगा एक और बार बल्लेबाज को ललचाया है एक और डॉट गेंद के साथ ओवर की समाप्ति होती हुई सात ओवर का खेल पूरा रन बने हैं 10.7 12 13 की औसत से 43 आखिरी ओवर इस इनिंग का टीम दोस्ती की ओर से गेंदबाजी के लिए निखिल आते हुए इस आखिरी ओवर में इस इनिंग का आखिरी ओवर सामने बल्लेबाज आशु है जिन्होंने 14 गेंदों में 12 रन बनाए अब तक रुक गए हुए पिच पर ओहो इस बार सीधे गेंद डंडे पर यू मिस आई विल डेफिनेटली हिट द स्टंप 47 47 लॉस ऑफ सेवन विकेट सृष्टि फाउंडेशन के प्रेसिडेंट और अर्प, आरपी जी गुप्ता इनका यहाँ पे आगमन होता हुआ उनका भी स्वागत है इस मुकाबले में एक और वो सीधे बल्ले से लॉन्ग ऑफ की जानिब खिलाड़ी मौजूद कोई गलती नहीं और आसान सा कैच जब जब गोकुलधाम एंड इनसे गेंदबाजी हुई है बल्लेबाजों को आज थोड़ी सी तकलीफ गई है एक और विकेट आई एक और बल्लेबाज मैदान के बाहर जा रहे हैं, इस टूर्नामेंट में गोकुल धाम एंड गोकुल धाम पवेलियन पंकज कपड़ा बाजार एंड और पंकज कपड़ा बाजार पवेलियन ये आपको देखने को मिलेंगे के ऊपर अगर आप लगाते हो बैनर्स तो एक हजार रुपए का इनाम है हर सिक्सर पर सौ रुपए का इनाम बल्लेबाज के लिए यमल आते हुए नए बल्लेबाज अच्छे बल्लेबाज है लेकिन काफी देरी से पहुंचे पिच पर एक रन दूसरे की कोशिश है लेकिन टीम दोस्ती एक जानी मानी टीम है या आसानी से गलतियां नहीं करेंगे मैदान में एक रन 48 एट फिर से एक बार स्विप लगाए इस गेंद को गैप में गेंद और गेंद अब रफ्तार के साथ मैदान के बाहर रपू चक्कर होती हुई चार रनों के लिए अब इस इनिंग के आखिरी गेंद इस बार ऊपर गई ये गेंद खिलाड़ी गेंद के नीचे और ये आसान सा क्या आज उनके लिए एक और विकेट तीसरा विकेट छटकने में कामयाबी निखिल को इसी के साथ आठ ओवर का खेल पूरा हुआ टॉस जीतकर पहले गेंदबाजी का फैसला टीम दोस्ती द्वारा और अब जाके रुकाया है स्कोर को ढेंगे इलेक्ट्रॉनिक्स को बावन रनों पर त्रेपन रनों का लक्ष्य होगा इस मुकाबले में टीम दोस्ती के सामने लक्ष्य उतना बड़ा नहीं है लेकिन ढेंगे इलेक्ट्रॉनिक्स क्या इस मुकाबले में पलटवार करेगी ये थोड़ा सा सवाल है सृष्टी फाऊंडेशन सृष्टी फाऊंडेशन ही एकोणीसशे शहाण्णव पासून भारतात कार्यरत एक स्वयंसेवी संस्था आहे संस्थेचा उद्देश समाजातील सर्व स्तरांतील लोकांना एकत्र आणून एक सकारात्मक बदल घडवून आणणे हा आहे संस्था विविध सामाजिक सांस्कृतिक आणि पर्यावरणीय उपक्रमांमध्ये गुंतलेली आहे संस्थेचे काम संस्थेची काही प्रमुख कामगिरी खालीलप्रमाणे आहेत सामाजिक सेवा संस्थेने विविध सामाजिक सेवा उपक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे जसे की वैद्यकीय शिबिरे रक्तदान अभियाने आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गांना मदत करणे सांस्कृतिक कार्यक्रम संस्थेने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे ज्यात संगीत नृत्य आणि कला प्रदर्शने यांचा समावेश होतो पर्यावरण संरक्षण संस्थेने वृक्षारोपण वन्यजीव संरक्षण आणि पर्यावरणीय जागरूकता यासारख्या उपक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे खेळाडू क्रियाकलाप संस्थेने विविध खेळाडू क्रियाकलापांचे आयोजन केले आहे ज्यात शारीरिक आरोग्य आणि सामुदायिक आत्मसमर्पण यावर लक्ष केंद्रित केले जाते नृत्य आणि उत्सव कार्यक्रम संस्थेने विविध नृत्य आणि उत्सव कार्यक्रमांचे आयोजन केले आहे ज्यात कला आणि अभिव्यक्तीच्या शक्तीचा सन्मान केला जातो निसर्ग संबंधित क्रियाकलाप संस्थेने निसर्गाच्या संरक्षणासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत ज्यामध्ये वन्यजीव संरक्षण स्वच्छता मोहिमे आणि पर्यावरण संरक्षण जागरूकता मोहिमे यांचा समावेश आहे संसदीय स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण आपल्या दिवंगत प्रियजनांना आदरांजली अर्पण करण्यासाठी आणि भेट देणाऱ्यांच्या सोयीसाठी संस्थेने आपल्या समुदायातील स्मशानभूमींचे सौंदर्यीकरण केले आहे मुक्त शौच मुक्तता जागरूकता मोहीम संस्थेने स्वच्छतेच्या महत्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि मुक्त शौच मुक्तता आणण्यासाठी एक व्यापक मोहीम राबवली आहे या मोहिमेत टॉयलत एक प्रेमकथा चित्रपटाचे प्रक्षेपण समाविष्ट करण्यात आले होते ज्याने स्वच्छतेच्या परिस्थितीकडे लक्ष वेधले आणि सकारात्मक संदेश देऊन आरोग्यात सुधारणा घडवून आणण्यात महत्वाची भूमिका निभावली ऑक्सिजन पार्क निर्मिती पर्यावरण संरक्षणाच्या आपल्या प्रतिबद्धतेमुळे संस्थेने आपल्या गावात ऑक्सिजन पार्क निर्मिले आहे हे हिरवे फुफफूस स्वच्छ हवा शांत वातावरण आणि निसर्गाशी संपर्क साधण्यासाठी एक जागा प्रदान करते अशिक्षित विद्यार्थ्यांसाठी अभ्यासगट अशिक्षित आणि गरजू विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी संस्थेने एक अभ्यासगट स्थापन केला आहे या उपक्रमात विद्यार्थ्यांना पुस्तके वर्तमानपत्रे आणि इंटरनेटचा पहिल्यांदा अनुभव घेण्याची संधी देऊन त्यांच्या शैक्षणिक विकासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी मदत केली आज या स्पर्धेचा तिसरा दिवस पहिला सामना पहिल्या सामन्याचा दुसरा डाव आणि लक्ष आहे या मॅच मध्ये त्रेपन्न धावांचं टीम दोस्ती संघासमोर ढेंगे इलेक्ट्रॉनिक्स बावन धावा बनवू शकला आठ षटकांमध्ये सुरुवातीला दोन ओव्हरचा थटिया सर्कल पॉवर प्ले असणार आहे दोन क्षेत्रक्षक थर्टिया सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील आपल्याला बॅटिंगसाठी नदीम आणि मनोज सलामीची जोडी पंकज कपडा बाजार आउट आऊटचा सा प्रयत्न चांगला फटका फक्त उंची जास्त मिळाली एक धाव दुसऱ्या धावेचा कॉल आणि सहजतेने या दोन धावा पूर्ण या ठिकाणी नदीमच्या बॅट मधून दोन धावेच्या मदतीने सुरुवात दोन धावा पहिलं षटक सुरुवात चांगली सा, के, केली आहे नदीमने आडव्या बॅटने शॉट लपेटलाय हा बॉल आणि पाठवलाय बॉडलाईनच्या बाहेर धमाका नदीमच्या स्टाईलने षटकार प्रत्येक बॉटलांच्या बाहेर पकडलेल्या कॅशला शंभर रुपयांचं पारितोषिक सेलार कंस्ट्रक्शन या बॅनरवर जर हिट लगावला तर एक हजार रुपयांचं पारितोषिक आहे आणखी एक धमाका खूप चांगला फटका बॉल टू बाउन्स इन टू द रोप हा सौकार बॉलवर बॉल षटकार या बॉलवर चौकार नदी मैदानाच्या आत मध्ये आक्रमण करतो आहे षटकार चौकार सलग त्याच्या बॅट मधून येताना पाहायला मिळाले काही शाळेचे विद्यार्थी हा सामना बघता आहेत उद्याचे भविष्यातील स्टार आता थोडेसे बिल्डिंग मध्ये चेंजेस चर्चा रंगली आहे ढेंगे इलेक्ट्रॉनिक्स संघाच्या कार्तिकने झेल पकडला होता बॉन्ड्राईनच्या बाहेर आणि त्याला या ठिकाणी सृष्टी फाउंडेशनच्या वतीने सृष्टी फाउंडेशनचे सर्वे सर्व अध्यक्ष अर्पीजी गुप्ता कॉमेंट्री बॉक्स मधून या सामन्याचा आनंद घेत आहेत एक खूप चांगलं आयोजन सृष्टी फाउंडेशन मागच्या बावीस वर्षांपासून सामाजिक कार्यामध्ये स्वतःला झोकून देत आहे प्रत्येक सदस्य या फाउंडेशन मधला अतिशय निस्वार्थपणे काम करतोय आणि आता लाखणी महोत्सवा अंतर्गत बावीस प्रकारच्या ऍक्टिव्हिटी लाखणीकरांसाठी सृष्टी फाउंडेशन घेऊन येत आहे ही सुद्धा एक मोठी पर्वणी स्विचितचा प्रयत्न ऑप्टमच्या बाहेर बॉल डॉट बॉल येत असताना नदीमेक लेदर क्रिकेट खूप चांगला खेळणारा खेळाडू आहे डावखुरे हाताचा एक आक्रमक बॅटर डावखुरे हाताचा एक प्रॉपर स्पिनर आणखी एक स्विचिजचा प्रयत्न मला वाटतं सेलार कंट्रक्शन वर शिक्सर लगावण्याचा प्रयत्न नदीम करतोय कारण त्या ठिकाणी एक हजार रुपयांचं पारितोषिक आहे मैदानाच्या चारही बाजूला तुम्हाला सेलार कंस्ट्रक्शनचे बॅनर पाहायला मिळतील बारा धाबा पाच बॉल झाले असताना अखेरचा बॉल पॉवर प्ले मधील पहिल्या षटकाचा येतोय टीम दोस्ती नागपूर सातत्याने अनेक मैदाने गाजवणारा हा संघ प्रेक्षकांची आज संख्या थोडीशी कमी आहे कारण मंडे आहे वर्किंग डे आणि आता वर्क डन करतो आहे नदीम शेख आणखी एक बॉल म्हणून बाहेर त्याने पाठवलाय पंच इंटरेस्टिंग असतील काय दिवशी येणार चौकार येतोय थँक यू क्या है अंपायर ओवर ओके okay. सोळा धावा एक षटक समाप्त नदीमच्या बॅट मधून आक्रमण झालंय आता मनोज ट्रायकिंग उमेश बॉलिंगसाठी गोकुलधाम पवेलियन एनच्या दिशेने पहिला बॉल दिशा दिली आहे आउट ची संधी थ्रो थोडासा चुकीचा आणि सिंगल रन पूर्ण मनोज यांनी खातं उघडलं आहे इशारा धाव संख्या सतरा रन टीम दोस्ती नागपूर विवो बॉक्स मध्ये शाळेचे काही विद्यार्थी हा सामना बघतायत प्रत्येक प्रेक्षकासाठी जर मैदानाच्या बाहेर कॅच पकडली तर शंभर रुपयांचं पारितोषिक आहे प्रत्येक षटकारासाठी पॅटरला शंभर रुपयांचं पारितोषिक आहे परंतु सेलर कन्स्ट्रक्शन या बॅनरवर जर सिक्सर लगावला तर मात्र एक हजार रुपयांच पारितोषिक आहे या स्पर्धेचे प्रायोजक माझी आमदार सन्मानिय सेवकजी वाघाय पाटील माननीय सौभाग्यवती अपटमच्या बाहेर टाकलेला बॉल बॉल डॉट येत असताना करिता एक डावखोऱ्या हाताचा खूप चांगला दर्जेदार अष्ट पैलू लेदर क्रिकेट खूप चांगल्या प्रकारे खेळतो नदीम आडव्या बॅटने आणखी एक चांगला फटका आणि अगदी सेलआर कन्स्ट्रक्शनच्या थोड्याशा बाजूला पडलाय हा षटकार आलाय ठरली असते षटकार आलाय नदीमच्या बॅटमधून आणखी एक चांगला फटका याही वेळी लांबी दूरी पाहिजे तितकी पुरी चला यानंतर होणाऱ्या सामन्याचे दोन्ही कॅप्टन कृपया टॉस साठी टाकलेला बॉल व्हाईटचा चा इशारा थी 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 सक्षम भंडारा संघाचे कॅप्टन आणि नयनपूर संघाचे कॅप्टन कृपया या ठिकाणी इलेव्हन सबमिट करा आणि टॉस साठी यायचा आहे लगेच पोचा आणखी एक स्लॉ सिक आणखी एक मोठा फटका आणि याही वेळी तोच रिझल्ट या षटकामधला हा तिसरा नदीम ही फायर षटकारून बॅटिंग करत असताना नदीम नागपुरी हा फलंदाज आज नागपूरचं वर्चस्व गाजवतो आहे या मैदानावर आणखी एक तोपा हा गिफ्ट होता आणि कबूल केलाय नदीमने याही वेळी बॉलच्या बाहेर पाठवलाय हा चौकार आहे कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये पोहोचायचं आहे दोन षटकांच्या समाप्तीनंतर चाळीस धावा आणि आतापर्यंत पॉवर प्ले मध्ये सर्वात जास्त धावसंख्या करण्याचा पराक्रम केलाय दोर चाळीस रन जितने केले अभी भी तेरा रन चाहिए चला सक्षम भंडारा संघाचे कॅप्टन आणि एन जी पी नयनपूर संघाचे कॅप्टन शेवटचा कॉल आहे दोन्ही कॅप्टनना तिसऱ्या षटकाची सुरुवात पहिल्या बॉलवर दिशा देत असताना या बॉलला मनोज बॉल अडवण्याचा प्रयत्न होतोय अखेर अडवलाय हा बॉल एक रन मनोजांच्या बॅटमधून आता नदीम स्ट्रायकिंग एंडला अडोतीस धावांवर पोहोचलाय नदीम गोलंदाज आशू तिसऱ्या षटकामध्ये ढेंगे इलेक्ट्रॉनिक्स या मॅच मध्ये या यावेळी उंची गाठली या बॉलने परंतु क्षेत्रक्षक पोहोचण्याचा प्रयत्न हा डॉट बॉल दोन षटकार लगावले तर पन्नास धावापर्यंत पोहोचू शकतो नदीम अडतीस धावांवर तो ऑलरेडी आहे ऑप्टोच्या बाहेर वाईट इशारा आणखी एक एक्स्ट्रा धाव संख्येमध्ये ऍड होत असताना सक्षम इलेव्हन भंडारा आणि एनजेपी नैनपूर संघ इलेव्हन सबमिट करा टॉस साठी पोहोचा नेक्स्ट मॅच आपला आहे आडव्या बॅटने खूप चांगला फटका एलिव्हेशन पाहिजे तितक पूर्ण आहे आणि बॉल यावेळी बॉन्डलाइनच्या बाहेर नदीमच्या बॅट मधून आणखी एक प्रहार हा टोले जंग फटका षटकार येत असताना नदीमला एका षटकाराची गरज आहे अर्धशतक झळकावण्यासाठी ऑप्टमच्या बाहेर वाईट चा इशारा आणि या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक झळकावू शकतो आता नदीम त्रेपन्न धाबांची गरज असताना त्यापैकी चौवेचाळीस धाबा आतापर्यंत नदीमच्या बॅटमधून टप्प्याचा बॉल केलाय प्रहार फुल पॉवरफुल सक्सेसफुल षटकाराच्या मदतीने नदामच्या पन्नास धाबा पूर्ण होत आहेत नदीम एकटा आला तो एकटा बरसला आणि एकटाच्या सामन्याला घेऊन गेला खूप चांगली बॅटिंग नदीमची या ठिकाणी पाहायला मिळाली अफलातून हा युवा सितारा रायजिंग स्टार टीम दोस्ती संघाला एक हाती विजय संपादन करून देतोय सक्षम भंडारा संघाचे कॅप्टन रिपोर्ट